आपण आता अशा ठिकाणी उभे आहोत की ज्या सिग्नलमुळे मागच्या पंचवार्षिकला शिवाजी आजोबा पाटलांना संसदेसाठी रेड सिग्नल मिळाला, डॉक्टर अमोल कोल्हे ग्रीन सिग्नल मिळाला. डॉक्टर अमोल कोल्हे संसदेत गेले, परंतु जनता आजही त्याच सिग्नलवर. येथील ट्रॅफिकच्या समस्या आजही काही बदललेल्या नाहीयेत. आपण त्या आज येथील समस्या जाणून घेऊया. दोन हजार 2019 शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वात गाजलेला चर्चेचा मुद्दा म्हणजे चाकणची ट्रॅफिक. आजही मनसर पासून चाकण पर्यंत यायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ फक्त चाकण शहर क्रॉस करायला लागतो. गेली 5 वर्ष या मुद्द्यावर अनेक निवडणुका झाल्या, अनेक वेळा चर्चा झाली, पण आजही तुम्ही माझ्या ठिकाणी पाहू शकता परिस्थितीत काही बदल नाही. येथील ग्रामीण जनतेची आता याबद्दल काय प्रतिक्रिया आपण ही समजून घेऊ. शिरूर लोकसभा मतदारसंघातील मागच्या वर्षी मागच्या टाइमला सर्व चर्चेला मुद्दा म्हणजे चाकणची ट्रॅफिक. आपण आजही आम्हाला त्या चाकणच्या ट्रॅफिकवर आढळले. आता हा ट्रॅफिकचा मुद्दा जो आहे तो प्रस्थापितांकडूनही सुटलेला नाहीये, आणि पुढच्या अनेक वर्षांमध्ये कोणताही राजकारणी जरी सत्तेत आला तरी हा विषय हा मुद्दा सुटणार नाहीये. महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकीय क्षेत्रातला मुद्दा असा असतो की त्याच त्याच प्रश्नांचं भांडवल करून निवडणुका जिंकायची. मी कोणत्या एका स्पेसिफिक उमेदवाराच्या बाजूने बोलणार नाही, कारण राजकारणातला तो मूळ सिद्धांतच असा आहे की त्याच त्याच प्रश्नांवर वारंवार निवडणुका लढवायच्या. त्याच्यामुळे आता जनतेनेच तो विचार करायचा आहे. राजकीय क्षेत्रावर बोलण्यासारखी तरी आमची बाजू नाही. समस्या तीच आणि उमेदवारही तेच. आपल्याकडे काही दुसरा पर्याय नाही. महाराजांचंही तेच म्हणणं होतं की आपल्याकडे या ठिकाणी दुसरा काही पर्याय नाही. चाकणची ट्रॉफिक, आज चाकणची ट्रॉफिक ही मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यावरती पुढाऱ्यांचं व स्थानिक लोकांचं दुर्लक्ष होत आहे. यावेळी जे उमेदवार आहेत दोन्ही, शिवाजीराव आढळ पाटील यांनी या मतदारसंघाचे 3 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याच्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे असतील, त्यांनी लास्टच्या टर्मला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. पण हा प्रश्न तर काही सुटलेला नाहीये. आताही तुमच्या समोर हेच उमेदवार आहेत, तर आता तुम्हाला कुणाकडून अपेक्षा वाटते की हा प्रश्न निकालात काढला जाईल म्हणून? त्याच्याकडून एकच अपेक्षा वाटते आम्हाला, दोन्ही पुढाऱ्यांनी एकत्र यावं, मीडिया समोर एकट्याने आम्हाला सांगावं की उद्या आपण चालू करतो, आम्ही त्याच्या मागे राहणार भक्कमपणाने. सामान्य कार्यकर्ता असले आम्ही सामान्य माणसाच्याच पाठीमागे राहू. त्याच्यामध्ये अमोल कोल्हे असन, आढळराव असतील, दोघे उमेदवार राजकारण दृष्टिकोनात चांगले आहे, परंतु इथं काहीच काम केलं जात नाही. फक्त इथं येतात या मेडिसिन नावाखाली ट्रॉफीचा प्रश्न आढळतील, कारण की याच्यामधून यांना फक्त राजकारणच करायचं, विकास करायचा नाहीये. यांना फक्त राजकारणच करायचं, विकास करायचा नाहीये. यांचे म्हणणं असं आहे की दोन्ही उमेदवार चांगले आहेत, परंतु जर हा चाकण ट्रॅफिकचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर दोघेही उमेदवार यांच्यासाठी काही कामाचे नाहीये. अमोल कोल्हेंनी 5 वर्ष हा मतदारसंघ प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याच्या अगोदर आढळरावांनी 3 टर्म त्याच मतदारसंघात काढलेले आहेत. आता पुन्हा हे दोघेही प्रतिनिधित्वाची संधी मागतायत. आता याच्यातून तुम्हाला काय वाटतं की कोण यापैकी कॅबिनेट? आपण काही जास्त बोलत नाही, आपल्याला फक्त लोकांच्या ज्या गैरसोय होत आहेत त्या आपल्याला सुधारायच्या आहेत. एवढं या ठिकाणी लोकांना राजकारण महत्वाचं नाही, हे फक्त त्यांच्या ज्या गैरसोय होत आहेत त्या सुधारावा हीच येथील ग्रामीण जनतेची अपेक्षा दिसते. मी नाही इथला प्रॉपर. आपण बोलूच कोपरगाव देशाचा पंतप्रधान कसा असा? नाही, नो कॉमेंट्स. तरुणाईचं नो कॉमेंट्स. मग कुठे आहे? नांदेडला. नांदेड. आपण कुठे करतो? सांगली. सांगली. सांगली ब्रह्मनाथ तिकडेच. मग आता यावेळी मतदानच करणार नाही आपण? करणार ना, आम्ही गावालाच करतो. कुणासाठी करणार? कुणासाठी म्हणजे कोण आहे उमेदवार आपल्याकडे? आता कोण उभं राहिलंय मला माहित नाही, खरं तू सांगते. पण आमच्या घरात 4 मत आहे, 4-5 मत आहे. मग आम्ही येत्यात आम्हाला न्यायला इथं, आम्ही जातो. जे घेऊन जातील त्यांना मतदान करणार आपण? करणार ना. जे घेऊन जातील त्यांना करणार? जे सांगली मधून येत ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांना जे घेऊन जातील ते त्यांना मतदान करणार. चाकणची ट्रॅफिक, तुम्हाला वाटतं तो प्रश्न सुटलाय? नाही नाही, अजूनही काही प्रश्न सुटलेला नाही. अनेक वर्ष हेच या मागील 10-12 वर्ष आले चाकणचा हा जो
वाटीचा जो प्रश्न आहे तो सुटायलाच पाहिजे होता, परंतु का पुन्हा स्ट्राईक तो अजूनही प्रलंबित आहे, तो सुटलेला नाही, तो सुटावा आमच्या सर्वसामान्य जनतेची हीच इच्छा आहे. आता हा प्रलंबित राहिला, तुम्हाला कोणाकडून अपेक्षा आहे? कोण हा प्रश्न सोडू शकत? हा मुद्दा आता सर्वसामान्य जनतेच्या याच्यात आहे की प्रत्येकाने प्रत्येकाचा उमेदवार कसा काय पद्धतीने चॉईस करतो. आम्हाला मस्त वाटत होतं यापूर्वी आढळ सोडतील किंवा त्यानंतर कोल्हे सुद्धा सोडतील, पण दोन्ही उमेदवारांनी अजूनपर्यंत सोडलेला नाही आणि आता हेच उमेदवार आपल्या समोर आहेत पुन्हा. मग अजूनही प्रश्नचिन्हच आहे अजून पण या रस्त्यावर. ट्रॅफिक तीच, उमेदवारही तेच, प्रश्नही तोच. काय होईल यांनाही काही कळत नाहीये. सर्व संभ्रमात ह्यावेळी कोणाला करणार? आता आमचं राष्ट्रवादीला असते, आता राष्ट्रवादीच काय झाले भजनी वाटत. हा आता राष्ट्रवादी पण दोन आहेत, शिवसेना पण दोन आहेत. आम्ही राष्ट्रवादीला आहे ना, शरद पवारला मतदान करणार. शरद पवार, शरद पवार जो सांगतील त्या उमेदवाराला मतदान करणार. नमस्कार. चाकणची ट्रॅफिक, अरे आज बघतच आलोय चाकण मध्ये, पण एकंदरीत वाहतूक म्हणून वाटतं की नेहमीच ट्रॅफिक असत आहे, रस्ते थोडे मोठे केले तर बरं होईल. ठीक आहे, उद्या काय वाटते चाकणच्या ट्रॅफिक बद्दल? खूपच जास्त आहे, हे तर उड्डाणपुलाची आवश्यकता. उड्डाणपुलाची तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तर आता रेग्युलर चालवत सर, भरपूर ट्रॅफिक असतं कंटिन्यू. ट्रॅफिक लय भरपूर आहे, त्रास होतो सर्वांच्या समस्या त्याच आहे. ट्रॅफिक आहे, लोकांना त्रास होतोय या समस्येकडे. आता येणाऱ्या भावी उमेदवारांनी तरी या प्रश्नाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, हेच या ठिकाणी सांगू.